हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एका 50 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर 36 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर श्रीवास यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाईकनगर हिंगोली येथील एक व्यक्ती, तसेच वंजारवाडा येथील एक, तलापकट्टा येथील एक, आझम कॉलनी येथील एक, रिसाला बाजार येथील एक, SRPF हिंगोली येथील एक व्यक्ती, तसेच कळमनुरी येथील एक आणि वसमत येथील एक, असे एकूण 8 जणांना COVID-19 लागण झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांमध्ये आयसोलेशन वॉर्ड हिंगोली येथे 8, कोरोना केअर सेंटर कळमनुरी या ठिकाणी 14, कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथे 12, कोरोना केअर सेंटर वसमत येथील 2, असे एकूण 36 रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आले. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत COVID-19 593 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 421 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. तर आज घडीला जिल्ह्यामध्ये एकूण 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच COVID-19 7 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर श्रीवास यांनी सांगितलंय. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News हिंगोली.